श्री स्वामी समर्थ गुरु पुष्यामृत योग। पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानले जाते। या नक्षत्राला नक्षत्रांचा राजा अशी उपाधी देण्यात आलेली आहे। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 27 नक्षत्रांपैकी 8व्या स्थानी पुष्य नक्षत्र आहे। गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास गुरु पुष्यामृत योग तयार होतो। गुरु पुष्यामृत योग 25 मे 2023 रोजी सकाळी 6:04 तर संध्याकाळी 5:52 असणार आहे। गुरु पुष्यामृत योगात भविष्याच्या दृष्टिकोनातून लवकर बदल होऊ नये अशी कामं केली जातात। गुरु पुष्यामृत योगात सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे, कारण सोन्याला शुद्ध, पवित्र आणि अक्षय धातू असं मानलं जातं। त्यामुळे या नक्षत्रात सोनं खरेदी करणं शुभ मानलं गेलेलं आहे। तर या ज्या गुरुपुष्पामृत योग आहे, तर या राशीच्या जातकांना या गुरुपुष्पामृत योगावर फायदा होणार आहे। सर्वात पहिली रास म्हणजे कन्या। लक्ष्मी योग या जातकांच्या एकादश भावात तयार होत आहे। हे स्थान उत्पन्न आणि लाभाचं स्थान आहे, त्यामुळे या स्थानात लक्ष्मी योग जुळून येत आहे। जातकांना याचा फायदा होणार आहे, उत्पन्नात वाढ होणार आहे, तसेच नवीन आर्थिक मार्ग हे खुले होणार आहे। या स्थितीचा सर्वांवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे। पुढची रास आहे तूळ। लक्ष्मी योग या जातकांच्या दशम स्थानात तयार होत आहे। हे स्थान करिअर आणि नोकरीचं स्थान आहे। यामुळे या काळात करिअरमध्ये काही सकारात्मक बदल दिसून येते। देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील। नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढची राश आहे मिथुन राश। या राशीच्या द्वितीय स्थानात लक्ष्मी योग तयार होत आहे। हे स्थान धन आणि परिवाराशी निगडित आहे, त्यामुळे जातकाला अचानक धनलाभ होऊ शकतो किंवा लॉटरीही लागू शकते किंवा शेअर बाजारातून पैसे मिळण्याची शक्यता आहे। कौटुंबिक वातावरण चांगलं राहील आणि तुमच्या कामाला प्रोत्साहन मिळेल। ही होती छोटीशी माहिती। कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।